नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाडमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 110 वर्ष पूर्ण झालेल्या महाडमधल्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। महाड शहरात गेली अनेक वर्ष रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, परंतु 2 वर्ष कोरोनाने थैमान घातलं होतं, यामुळे नागरिकांना रामनवमी ही साध्या पद्धतीने साजरी करावी लागली। मात्र यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने महाडमधल्या 110 वर्ष पूर्ण झालेल्या श्रीराम मंदिरामध्ये यावर्षी रामनवमीला पालखीचं आयोजन करण्यात आलं असून श्रीरामाची पालखी चौदार तळे या ठिकाणाहून पूर्ण महाड शहरात फिरवण्यात आली आणि भाविकांना पालखीचं दर्शन देखील घडवण्यात आलं। त्याचप्रमाणे रामाची पालखी परत श्रीराम मंदिरामध्ये दाखल झाली आणि यावेळी रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। प्रतिनिधी मनोज चेंडेकरसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। माझ्या माहेरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव व्हायचा, त्यामुळे ती एक प्रकारची आवड होती। मध्यंतरी 2 वर्षाच्या काळात कोरोनाचा हे झाला, त्यामुळे सगळा हा उत्सव साजरा करता आला नाही, पण या वर्षी त्याच उत्साहानं सगळ्यांनी हा उत्सव साजरा केला। आम्ही इतके धन्य झालो हे उत्सवाला, खरंच आम्हाला खूप आनंद झाला। श्रीराम मंदिर ब्राह्मण समाज महाड यांच्यातर्फे श्रीराम जन्मोत्सव हा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवापासून रामनवमीपर्यंत साजरा करण्यात आला। गेले 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेच उत्सव सण सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यावर बंधन होती, पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यामुळे आणि सरकारी नियमांमध्ये पण शिथिलता आल्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर पुन्हा साजरा करण्यात आला। मागच्या 2 वर्षांची जी उणीव म्हणजे जो खंड पडला होता त्यातून पुन्हा आता नव्याने उत्सव साजरा करण्याकरता कार्यकर्ते स्वयंसेवक मोठ्या हिरीरीने आणि उत्साहाने या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत होते आधीपासून, आणि नंतरचे 9 दिवस हे वेगवेगळे सांस्कृतिक आध्यात्मिक आणि वैचारिक विषयांवरती मंडळातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना महाडकर बंधू भगिनी तसेच समाजातील सर्व बांधवांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आत्ता जो सगळ्यात शेवटचा उत्सवाचा जो भाग होता तो पालखी सोहळा, हाही अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सर्व कार्यकर्ते आणि स्वयंसेवक जोमाने या उत्सवाच्या तयारीत जसं मग्न होते, तसंच या संपूर्ण उत्सव काळात या सगळ्यांच्या आनंदाला काही सीमा नव्हत्या। आणि वेगवेगळ्या जसं मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या विषयांवरचे हे सगळे कार्यक्रम हे फार चांगल्या पद्धतीने पार पडले, याबद्दल सर्व महाडकर बंधू भगिनी आणि या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्या सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि हे कार्यक्रम सगळे यशस्वीरित्या पार पाडले। रामचंद्र की जय।